पुढील बातमी पलूस तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नव्हता, परंतु पलूसला संस्था क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेल्या दोन रुग्णांचे स्वॅब रिपोर्ट शनिवारी पॉझिटिव्ह आले. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री विश्वजित कदम यांनी पलूसला भेट दिली. ते म्हणाले, सदरचे रुग्ण हे मुंबईहून पलूस येथे 1 तारखेला आले होते. त्यांना पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना मिरजेला हलवण्यात आले आहे. शासकीय मागासवर्गीय वसतिगृहात क्वारंटाईन करण्यात आलेल्या ठिकाणी मंत्री विश्वजित कदम यांनी भेट दिली. नगरपालिकेत घेण्यात आलेल्या पत्रकार बैठकीत मंत्री कदम म्हणाले, लॉकडाऊन शिथिल केले म्हणजे कोरोनाचे संकट संपले असा अर्थ काढणे चुकीचे आहे. शासन आणि प्रशासनाकडून ज्या सूचना देण्यात येतात त्याचे पालन करा. सुरक्षित अंतर ठेवा. मास्क अथवा स्वच्छ रुमाल वापरा. काल पोलूसमध्ये 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडलेले आहेत. अतिशय धक्कादायक बातमी ही पोलूसकरांसाठी, पोलूस तालुक्यासाठी होती, कारण आजपर्यंत एकही रुग्ण त्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह नव्हता. मुंबईहून आलेला 1 तारखेला जी माणसं आली होती त्यांना क्वारंटाईन पोलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आलेलं होतं. तिथं ते पॉझिटिव्ह सापडल्यामुळं हा सगळा भाग आपण बघतोय या ठिकाणी कंटेम्पररी झोनमध्ये केलेला आहे. कडक पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे आणि कोणीही इथं कुठं या रस्त्यावर मार्गावरती कुणालाही येऊन दिलं जात नाही. पोलीस इथं तैनात आहेत, होमगार्ड तैनात आहेत आणि अतिशय गंभीर बाब या ठिकाणी झाल्यामुळं आज आपल्या राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम साहेब यांनी या ठिकाणी ज्यांना क्वारंटाईन केलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी आत्ताच भेट दिलेली आहे. आपण आता थोड्या वेळामध्येच विश्वजित कदम साहेबांशीच या ठिकाणी आपण बातचीत करूया. आम्ही कॅमेरामन शिवकुमार सोबत अख्तर प्रजाते, सी न्यूज पोलूस. ही बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे. त्या बैठकीसाठी आज उपस्थित असणारे सर्व प्रशासकीय अधिकारी, जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी, सर्व नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष, नगरपालिकेचे सीईओ मॅडम, सर्वच अधिकारी आपल्या सर्वांना मला सांगू इच्छितो की मुंबईतनं आलेले दोन या ठिकाणी जे लोक आलेले होते मुंबईतनं त्यांना कोरोना पॉझिटिव्ह टेस्ट आलेला आहे. पण सुदैवानी ते लकी हायस्कूलमध्ये कम्युनिटी क्वारंटाईनमध्ये होते, म्हणून पलूस शहरामध्ये इतर कुणालाही कसली अडचण नाही, कसली काळजी करायचं कारण नाही, चिंता करायचं कारण नाही. प्रशासन आणि आम्ही सर्वजण योग्य ती दखल या ठिकाणी घेत आहोत, सगळे योग्य ती काळजी घेत आहोत. इतर पोलीसकरांना कसलाही त्रास होणार नाही याची खबरदारीसुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून, पोलीस नगरीच्या माध्यमातून या ठिकाणी घेतली जाणार. धन्यवाद.